आता आजपासून सुरू होतोय तो आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव. असा एक उत्सव ज्याची वाट आपण वर्षभर बघत असतो आणि याच उत्सवाची सुरुवात होती ती आजपासून. आणि म्हणून आज खास करून कडक मराठी आणि रेडिओ आशा तुमच्यासाठी घेऊन येत आहे विशेष 11 भाग, ज्यामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाच्या गप्पा गोष्टी आपण करणार आहोत आणि याची सुरुवात होणार आहे ती आजपासून. स्पेशल पार्टनर बाय सारडा सिल्क्स अँड सारीज, यासाठी आपल्यासोबत आहेत वेदमूर्ती धनंजय गद्रे गुरुजी. लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी. नमस्कार, मी धनंजय सुभाष गद्रे गुरुजी. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी वार शनिवार, आज आपल्या लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन होत आहे आणि या आगमनामुळे आपण सगळे आनंदित झालेलो आहोत. आजपासून आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या कथा ऐकणार आहोत. गणपती, गणेश, गजानन, लंबोदर, विघ्नविनायक अशा अनेक नामातून आपण या गणपतीचं रूप पाहतो. परंतु आपल्या सगळ्यांना कुतूहल असतं की गणपतीचा जन्म कसा झाला. आपण म्हणतो की हा गजानन आहे. आनंद म्हणजे मुख किंवा तोंड, गज म्हणजे हत्ती. आता हत्ती आणि गणपतीचं जे तोंड, याचं साधर्म्य आणि ते दिसणारं रूप हे सगळ्यांना कुतूहल देणार आहे, त्याचबरोबर त्याच्यातला एक आनंद वाढवणारा असं रूप आहे. हा गणेश, याची कथा अशी, गणेश हा पार्वतीचा मुलगा हे आपल्या सगळ्यांना माहिती. आपल्याला शिव पार्वतीचा असू तो माहिती, पण ही कथा मोठी रंजक आहे. पार्वती आपल्या घरामध्ये स्नानाकरता सिद्ध झाली. घरामध्ये एकटीच होती. तिनं विचार केला की स्नान होईपर्यंत कोणीतरी माझ्या घराच्या बाहेर माझं रक्षण घराचं करायला बसावा. तिच्या मनात संकल्पना आली, आपण एखादी जर का मातीचं एक रूप तयार केलं किंवा पुतळा तयार केला तर. म्हणून तिनं काही मळ, तिथली आसपासची काही माती आणि थोडीशी त्याच्यामध्ये हळद घातली आणि एक छान लगदा तयार करून त्याच्यापासून एक मनुष्याकृती तयार केली. ती आदिमाया आदिशक्ती असल्यामुळे तिनं त्याच्यामध्ये जीव प्रेरित केला. एक चालता बोलता पुतळा तिथे तयार झाला आणि त्याला तिनं आदेश दिला, मी स्नान होईपर्यंत कोणालाही आतमध्ये पाठवायचं नाही. आज्ञाधारक असा तो मुलगा दारावरती थांबला. तेवढ्यात शंकर भगवान आपल्या सहकाऱ्यांसह म्हणजे शिवगणांसह तिथे प्राप्त झाले. त्यांनी बघितलं कोणीतरी एक दरवाजामध्ये उभा आहे. त्याला विचारलं, कोण तू, मला आत जाऊ दे. तो म्हणला, आईची आज्ञा आहे, आतमध्ये तुम्हाला मी सोडणार नाही. तो म्हणला, कोण तू. मी म्हणाले, तुमचा मुलगा. आत का मी जायचं नाही, माझ्या घरात आतमध्ये जायला मला प्रतिरोध करतोस. तो म्हणाला की मला माझ्या आईची आज्ञा आहे, मी तुम्हाला आत सोडणार नाही. हे आपले वडील आहेत, त्याला माहिती नव्हतं. भगवान महादेव क्रोधित झाले आणि त्रिशूळानं त्याचं मस्तक त्यांनी वेगळं केलं आणि धडापासून वेगळं झालेलं मस्तक तितक्यात पार्वती तिथे आली. ती रुदन करायला लागली, माझा पुत्र आपण मारलात, याला तुम्ही जिवंत करा. महादेवांना सगळ्या कला अवगत होत्या. शिवगणांना आदेश दिला, आपण वनामध्ये जा, जो कोणी प्राणी तुम्हाला आत्ताच्या आत्ता मिळेल त्याचं मस्तक घेऊन या. सगळे शिवगण त्वरेनं गेले आणि वनामध्ये त्यांना एक गजराज येताना दिसले. त्याचं मस्तक त्याने आणलं आणि ते महादेवांनी त्या धडाला लावलं आणि त्याच्यामध्ये जीव प्रेरित केले. सुंदर असं ते गज मुख किंवा गज अनन अशा प्रकारचं रूप तयार झालं
त्याला नाव गणेश गजानन असं दिलं, पार्वतीला आनंद झाला. अशा प्रकारे आनंदमय अशा या गणेश रूपाचा अवतार झाला. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरमे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंति प्रचोदयात. लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी.